मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. काय गणेशराव, लय तयारी चालू लग्नाची जोरदार. हो, त्या श्रीमंतवाडीची केली का पोरगी? श्रीमंतवाडीची केली पोरगी. शंकररावची पोरगी? हा, शंकररावची पोरगी. अरे कशाला केलेला का त्याची पोरगी? लय लपडेबाज पोरगी ती. असू द्या लपडेबाज, आपण काय पहिली लपडी केली नाही, आपण तरी कुठं सावं. अरे गण्या, तिने एक गावातलं पोरग सोडलेलं नाही बाबा. काय म्हणतो? एक 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 उसात घेऊन जातो ते म्हणतो. तर काय घेणार म्हणून पांढरा? तुला आता लांबच सांगत नाही, मॅच दोन तीन वेळेस उसात नेली. तू नेली पांडे? खरं सांगायला लागलं. तुझ्या बरोबर गेली म्हणल्यावर मग घरी काहीतरी चर्चा केली पाहिजे, मला तर ही नकोच वाटायला लागले. तू आत्ताच्या आत्ता लग्न मोडून टाक. पांड्या लईच अवघड झाले बघ, आता हे दोन दिवसावर लग्न आले. तू काय दोन दिवस एक दिवस करू नको, तू पटकन जा लगन मोड आणि विषय सोडून दे. माझं सांगायचं काम आहे, मी सांगायला आलतो. मला अजून लांब जायचंय तिकडं, मी निघतो. तुझं काम झालं, माझं काम झालं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेवादत्त. नमस्कार देव पप्पा. नमस्कार. नमस्कार. बोला पाटील, काय चाललं? चालतो काम थोडस. प्रणव, खुर्ची आणरी बसायला. हा ना देव पप्पा, खुर्चीची वगैरे गरज नाही, थोडस बोलून जातो, मला वेळ बी नाही. बर बस बस. तर एक महत्वाचं काम घेऊन आलो देव पप्पा. बर बर बर. आपल्या मुलाचं जमलं उद्या. वा वा वा. आणि उद्याची उद्या लग्न आहे. बर, आशीर्वाद द्यायला या. बर. आणि त्याचबरोबर वेळेचं संधान बघा. बर. गोड बातमी सांगितली पाटील तुम्ही. हा, गोड बातमी सांगितली. अरे वा, नाही आणि ते तुमच्याशिवाय कडील जात आहे थोडंच. हो ना. आता मला मुलाचं नाव आणि मुलीचं नाव सांगा दोघांचं. मुलाचं नाव सूरज आहे. बर. आणि मुलीचं नाव पूजा आहे. बर, सूरज आणि पूजा. हां, एखादी वेळ मुहूर्त नंबर एक आहे उद्या. वा 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 देव पप्पा. वैशाख शुद्ध द्वादशी. वा. शुक्रवार. हो. दुपारी 12:31. वा 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 वा. लक्ष्मी आली पाटील तुम्हाला. वा. आणि लवकर या उद्या. हां, आणि लग्न मोठं करायचं असेल ना तुम्हाला? हो देव पप्पा, मोठं कशाचं. तुम्ही साखर सम्राट, राजकीय नेते बोलावेत, खासदार, आमदार, एखादा मंत्री. नाही देव पप्पा, काय ते बोलले असते हो. आपल्याला थोडीशी गडबड आहे. बर बरं का. आणि अडचणीनं हे उरकून टाकायचंय. बर. आणि म्हणून आपलं उद्या छोटं मोठं उरकून टाकायचं. बघू एकाच दिवशी आणखी सगळ्यांना बोलू. बर, ठीक आहे. आणि या लवकर उद्या. येतो लवकर, लवकर या. विनंती आहे. अगदी अगदी धन्यवाद. पाया पडतो. हो, आशीर्वाद. हे पक्ष भारी थळी पडत आपल्या पोरीला.
सगळ्या गावात अब्रू घातली का या गुढीनं? आता कसं होईल? कोण करून घेईल? माझी काय चूक झाली का पुरीला जन्म घालून? सांगे काय समजू ग? सगळे लोक माझ्या तोंडाकडे बघत होते येताना. एकदा पुरु गेल्यावर काय राहते ग? आपण निरोप देऊ, चांगली थळ बघू, वाटली जमीन आपली घाणटो कुठं तरी. वाटोळ करून घेतले. जाऊ द्या, आता ते कोण चुकलं म्हणती ना ती. आपण पदरात घेतलं तर कोण घेणार आहे आपल्या लेकराला? लेकराला आपल्या तर कोण आहे आपल्याशी? तिला अक्कल आली ना, आता दुसरं आपण तळ बघू. एकदा फुटल्यावर काय नसते ग? लोकांची लग्न मोडते ती, त्याला काय एवढं? बरं झालं तू थोडक्यात सावरलीस, आता तरी पोळलं ना तुला. ए भडव्या, आयला नुसता खायला काळून धरणीला भार आहे. हे का जेवायची वेळ आहे का नाही का? हा काम नाही, धंदा नाही, उठलं की जेवण्याशिवाय दुसरा काही उद्योगच नाही. अरे मेशा कशाला भात ओढतोच रे? हा सुमे, ते कपडे ते व्यवस्थित सेट करायला लाव. मी मुलगी बघून आलोय त्याला, उद्या त्याचं लग्न आहे. हो आप्पा, त्याला व्यवस्थित शिरवायला सांग. उद्या लग्न आहे म्हणजे आहे. खरं म्हणतो का आप्पा? आणि मग काय? पाय कुठे खरंच म्हणतो जाऊ देऊ नको. चालो हो तिकडं आप्पा येतो बाहेर सगळं माहिती. जेवण तर करून जा. आता माझी बुकच गेली लग्न म्हटल्यावर. काय अवघड? अहो मी काय म्हणते, काय खरंच बघितलं का काय त्याच्या लग्नात? तुम्ही लग्नाची गोष्ट आणि आपल्या लेकराला कसं खोटं बोलू मी? नाही तर नादी लावतो त्या पोराला. उगाच तू मस्त पोरगी बघितले लग्न, कसलं तरी करून टाकायचंय. तुमचा भरोसा नाही, खरं सांगा. अरे तू तरी तसं बोल नको. आणि हे बघ, तुला लय गोळा असतोय आणि तू सकाळी लवकर आटपायचं आणि लग्नाच्या तयारीला लागायचं.
बरं झालं बाई, एकदाच त्याचं उरकून टाकायचा निर्णय घेतला तुम्ही. तेच म्हणतो तुम्ही, मी तुला खरंच बरं झालं. शकुले, हे तर असतं वेळी फिडीस का काय तू? हे तर बोलत असते तुम्ही मला देवाच्या दारात. आज देव आपल्याला माफ करायचा नाही की तिकडं दरवेळेस उसात बोलू तिने. आज कुठे येतं? चल चल तिकडं, हे तर नसतंय. थांबे, तशी का करायला लागली येड्यासारखं? तू माझं प्रेम करतोस ना? प्रेम तुझ्यासाठी जीव पण देईल मी. जीव नको, माझ्यासोबत लग्न कर. लग्न केलं असतं का तुझ्या बरोबर? सगळ्या गावाला माहिती तू कशीस. कुत्रा चल निघ. खेळपट दिस दोन उठले सर उचीस काढला. ऋषिया सागरा दिसला का? तिथं असेल ना टाकीवर, बघितलं नाही का? नाही ला का, आता बघितलं झालं. तू जाण त्याला जिगरत असताना मला जिचार जाव दे. आणि मला आत पडलेलं कुठे गेलं? गेलं ऋषिया. चल ना, ऐका तू आले मग डाव फिस काय लागला माझा इथं. काय लागला? चल की काम होतं. काय काम आहे? काजलचा समजा पत्ता लागलाय आपल्याला. चल ए मजनू, अरे गेल्या वेळेस कुत्र्यासारखा मार खाल्लास उसा ना, तरी अजून गांडीवर लेवळ गेली नसते. काय हसते का? तिकडचा उसा समजा कोपरानं कोपरा खोल धरायला, ते नाही का दिसला? त्यांचा नको उसन कोपरा काढू, तू कुणा कुणाला घेऊन गेला? बरं ती जाऊ दे. चल ना तुझी पण सांग. काय करायची? माझं बी लावा लागेल. सांग गाठली. चल लावा लागेल बरं का, नाहीतर बॉक्सन गाड्या मला उचलाय लावची. आईस्क्रीम तुम्ही खाता. मी जिकलो समजा आणि डाव मोडून डबल खेळा. चले चल लवकर. अभय साईडला घालून चल चल. काय करतो रे बाई? आई म्हणत. ये इकडे इकडे. जी म्हणत. हा हे बघितलंच काय दिसतंय? तेलाय. हा काय लोकांना कळत नाही इतकं लगेल कुठं देवा कुठं असतंय? देवाचं म्हणलं. असू दे ना देवाचं. आता देव काय फोंडी द्यायला लागला, भाजी करून खायला लागला त्याची? नाही हे बघ, ही वाटपोळ होईल इथं. अरे संध्याकाळची भाजी होईल भाजी. रोज रोज कशाला म्हणलं? अरे रोज रोज असू दे, नाहीतर कवा असू दे. शिल्लक आहे ना, वाटपोळ करण्यापेक्षा मुखात जाऊ दे ना. काय भगवानचं बरं कशात न्यायचं? वा बरे जेवण.
आणि कुणाला दिसू देऊ नको. हा त्याच्यात भरायचं आणि गाठ मारून खिशात घालते. कुणाला इकडचा कामा नाही. हा घे घे भर भर. सांडू देऊ नको. संपूर्ण घेतलंस गाठ पाठवी. पॅक मारलीस. होय ना. चल बरं चल 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 चल. बाळकाऊ दोन दिवस झालं ना लग्न झालं तर पेपर हातात घरात येऊन बसणं हे दिवस पत्ता लागत नाही तुझा घरी यायचा. सोयाबीन भरडून घे. मशीन बघ कुणाच तरी. इथं बसलाय पेपर वाचित. चल उठ. आणि माघारी काय झालंय ते मला सांगायला. इथं बसतो पेपर वाचित. पाणी आण जरा. तुझ्या टॉवेल धुवून झालं ग चांगला पीळ आणि बाहेर जरा वाळायला घाल. बरं जरा. सुमे मी आता ब्राह्मण कुणाल बाई. बर. आणि त्यानं सांगितलंय तुमच्या मुलाला आणि मुलीला मंगळ आहे. तुमच्या सुनालाही मंगळ आहे. आणि मग तुमचा 16वा 2 महिने नाही. वर्ग आपलं आगाव आहे. हा तिथं पुरीकडे गेल्याशिवाय राहायचं नाही. हो तर ती त्याची जबाबदारी तुझ्यावर. त्याला लक्ष ठेवायचं आहे. एकत्रित येऊच द्यायचं नाही. बर. नाही तर आपल्या घराचा उन्हाळा झाला म्हणून समज. मी काय म्हणते बोल. त्या ब्राह्मणाचं आता ऐकून जमणार आहे का? आणि मग कसं करायचं? अति पोरगा ऐकणार आहे का 2 महिने? अरे बाबा पण त्याला नजर राखावी लागेल. ते काय नाही. उद्याच ते सत्यनारायणची पूजा करून टाकू. उद्या? हा पोरगा ऐकण्यासारखं नाही. अरे ऐकणार कसं नाही. भडव्याला फोडून काढीन ना. पायाला कसं ऐकत नाही. बघतो मी त्याला. तुम्ही आणि तो घोळ घाला. मी त्या पुरीचं बघते. हा माझं मी त्या सूर्याचं बघतो. तू संध्याकाळी त्या पुरीला जवळ घेऊन झोप. मी आहे. आपण दोघांनी ती जबाबदारी पार पाडायची. 2 महिने काय काहीच होऊ द्यायचं नाही. आलं लक्षात? हा नाहीतर मी सांगितलंय कारण तू करायची. मी इकडे गेलते तिकडे गेलते घोटाळा होईल. आणि हे बघ तुझ्या लक्षात आहे ना मी सांगितलेलं. तर पुरीला सांभाळ. गपचूप बसा. पोरगी आली. पूजा जेवायला घे. गेवून घेऊ. चल चल. Thank you.
चकुले थांब. काय रे बोल पटकन. असं असते वय, बोलत नाही भेटत नाही विसरली वय. ए डोक्यात दही करू नका. असं असते. अगं थांब तो कुठं चूस आहे, चल भेटू. लग्न करतो का माझ्यासोबत? लग्न तुझ्यासोबत? गावातले एक पोरग सोडलं नाही तर तुझ्यासोबत लग्न असते वय. अयो तू चकुले डोसके ते दगड घालील बघ, तोंड दाखवू नको परत. ते भारतो रोज मध्ये झोपत असतो काय? हा जा तिकडे बाहेर झोप जा. थंडी वाजते ना बाहेर? थंडी वाजते मुकाट झोपायचं त्या कोपऱ्यात, पलीकडे सरकून झोप, वळवळ करू नको. हा हा गपचूप तिकडे तोंड करून झोपायचं. कळतय का तिथं पोरग झोपले काय पोरगी कस सर? सूर्ज्या तिथंच थांब, तिथंच थांब. जसं आला ना तू तसं माग जाय. काय बाबा मित्राला असं बोलत असत का? काय माग निघ तू त्या बागे बघ, त्या इटाच्या पुढे आला ना तू, तुला आरशील मी चरा चरा कापीन बार खाता. निघ तू लगेच निघ माग. एवढं भावावर आपल्या नाराज व्हायचं असते का? मित्र आहे का तू माझा? मला तुझ्या सोबत अजिबात बोलायचं नाही, तू निघ बर लगेच. रागवला वय रे मित्रावर आयला काय मानस आहे रे. तू तिकडं वय मला अंगाला झटूच नको तू, चल निघ. अयो ए बाबा ए नाराज झाला काय माझ्या? शांत बस बघ तू. अयो पिल्ल माझ नाराज झालं काय? अयो पण सूर्जे ह्याने पटलं बरं का आपल्याला? तो साधं लग्नाचं नाही सांगितलं मला. अरे तुला माहित आहे ना माझं म्हातार? अरे अर्जंट जमील असं नेलं मला उचलून ठेवलं. तो म्हातारा घोड्यार आणि तू घोड्यार. आता काय म्हणायचं ते म्हण बघ बोल भाऊ असा नाराज. अरे तुला मित्र किती होते? एकच होता का? नाही ना राम आता काय जात काय पण लग्नाचं यार ह्याने पटलं. जाऊ दे भाऊ मग कर ना मग ते जाऊ दे. आता लग्न झालं म्हणजे लय माझी असल सूर्जा तुही कशाचे भावा माझ्या काय काय आलं काय जीवाचा नाही का तडपडाच व्हायला लागलाय कस काय रे? लग्न होऊन काय फायदा नाही म्हातारा एकत्रच होऊन देत नाही आम्हाला. मग काय झालं? हा त्या बामणाने काय सांगितलं काय माहित म्हाताऱ्याला? 2 महिने जवळच येऊन देऊ नका म्हणलं. 2 महिने? हा ना अर अर लय अवघड असं सूर्जा तू मग आता कसं तरीच होते बघ मला. काय खरं नाही रे सूर्जा म्हणतो तुझ्याकडे आलोय भावा. काय आला? एखादा मेळ बघली कुठे? नाही नाही आपल्याकडे काय नाही तसं एवढं एवढं नाही नाही अजिबात नाही. भावासाठी काहीतरी करावं लागतं. हा तू लय शान आहे, काम असलं ना तरच येतो माझ्याकडे. तू तसं नाही येत. नाही एवढ्या बरं बरं हे पत्ता काय आला सूर्जी? हा तो मित्र आज होईन का लगेच? बस 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 मग चल. कोण आहे? कोण आहे? एक आंटी आहे. भारी आहे का? भारी अशी आंटी आहे. तू ये ना उसातून तिला बाहेरच नाही घेऊन यायचा दिवसभर. जायचं का लगेच? लगेच चांगल्या कामाला उशीर नका बाई. चपला घालतो थांब. माझं तोंड चांगलंय का? लय भारी. चल तू ती येऊन थांबलेली उसात.
अरे पण गोट्याची आहे का ती? अरे असेल ना, थोडीच आहे. मी समजा पत्ता काढला तिचं. तू पत्ता काढशील बाबा, मी चिल दुसऱ्याच काढणार ना मला. नाही लका तू चल, मारतेल मारतेल बरं का आपल्याला तिथं. अरे नाहीत मारी काही म्हणतील. नाही ना बघितलं असं लय जीव तड फुटतो बघ माझा. त्याला पक्का मजनो आहे म्हणतो. मजनो म्हणजे काय इशे कुठून चल बाम टी कसे आलेत बरं कुत्रे. त्याला काय त्या काजलचा वास घेत म्हणते दांड का बघू. चल ए कुत्र्या, तुझ कुत्रेस माहितीये का कोण आमचा वास घेत आला शितपर. अरे जंगरोटा नीट बोलणार एका ठोक्यात मुंडकावट करीन बघ. करणे तुला आत्ताच सांगतोय आमच्या लपड्यात पोड नको बर का. एका लकडाच्या ठोक्यातच चौकट ऋषे तू मध्ये पडू नको. कायला भांडणं करायला लागतो उगत ऋषे तू मध्ये पडू नको. या विषय वेगळा आहे. अरे झालंय तरी काय झालंय काय तुला माहित नसतं नाही एका ठोक्यात मुंड कावट करेन बघ तुझं. तुला उभं राहत हे थांबाय थांब. काय झालंय हो किजिंग रूट आहे का? आता आता तिच्या मागं लागलंय. कोणाच्या? काजलच्या. मी 4 वर्षापासून तिच्या माग आहे. किती? 4 वर्ष झालं. किती दिवस झालं तुमचं चालू आहे? चालू नाही पण मी तिच्या माग आहे 4 वर्ष झालं. काय करणार तू बियाड्यासारखं करायला लागला. चालू बी नाही माग आहे. एक काम कर ही बी तिच्या माग लागतंय तू बी तिच्या माग लाग आणि दोघं बी तिला प्रपोज मारा. ज्याला ती हो म्हणीन इत्याजी. जर तुला हो म्हणली तर मी ह्याला जीव देत नाही आणि जर ह्याला हो म्हणली तुला जावंच लागेल. अर्धी पोरगी आपल्यालाच पटणार. ह्या काळाला कोण बघ. थांब तू थांब. हे थांब तो करण्या. काजल तिच्या मामाच्या गावाला आहे. आम्ही तिकडच चाललो तू बी तिकडच चल. आणि काय जे फैसला आहे ना तिकडं मैदानात करू. करू ना बघतो तू. ओके काय एवढं वाकून बघा. काय पाटील तुम्ही गेले शेतात राहायला. मग काय तिकडे या सावकारांनी बघा ना काय अत्याचार चालवलेत. ते बघा शेतकऱ्याला कसा बांधून मारायला लागलाय. त्याच्या मायला मामा त्याला आज गोळ्याच घालतो सोडित नाही. चला थांबायसारखं व्यवसाय नाही फाले. सांग मला कधी पैसे देणार. देतो मला काय करून देतो. अरे किती वेळ झालं देतो देतो करतो सण काहीच देत काहीच ना तो. म्हणून तर ही वेळ येते बघितलं ना ही माझी माणसं बघितली ना. अरे कसं वसूल करायचं त्या सावकाराला चांगलं चालतं आणि चांगलं जमतही. हा नीट उभा राहा नीट उभा राहा नीट उभा राहा. कुत्र्या हराम खोरा सावकारी बरोबर लाज विकून खाल्ली का. वा 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 पाटील तुम्ही का या 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 स्वागत आहे तुमचं. हा आणि काय म्हणले पाटील तुम्ही. कुत्र्या कुत्र्या म्हणले पाटील 2 लाख रुपये आहेत याच्याकडे. किती किती किती. 2 लाख 2 लाख आणि त्याची दलाली करायला तुम्ही आलाय. या या हराम खोरा खापऱ्या त्याला 0 मिनिटात सोड सोड त्याला. काय म्हणलं काय म्हणलात तुम्ही. 0 मिनिटात त्याला सोडून 0 मिनिटात सोडून देऊ त्याला. हा पाटी ही मंडळी बघितली का.
हे बघितलं का, मी जर त्यांना सांगितलं तर तुमच्या हाडाचा भोगा होईल भोगा. नाही तशी तर नेहमी हाड पहिलेच भोगा झाले, पण आता आहेत ते तरी सांभाळून ठेवा. आणि पाटील सांगून ठेवतो, जरा तोंडाला लगाम द्या. रामखोर, तुला सांगितलेलं कळतंय ना, ह्या पिसाळ्या कुत्र्याच्या जीवावर बोलतोस ना, असली 100 माझ्याकडे पडू नयेत. हा पाटील, आता एक काम करा की तुम्ही, एक काम करा, आता 0 मिनिटात निघायचं, आल्या पावलाने परत जायचं. ए मला बी सावकार म्हणतात. कोण म्हणतोय? नसतात नाही तिथं गोळ्या घाली भू पोरण पळा रे पाटील, गोळ्या घाली. अरे अरे कुठे चाललाय तुम्ही? अरे कुत्र्या नो, याच्यामुळे तुम्हाला पोचतोय कारण मी हा मला एकट्याला सोडून सगळीच पळायला लागलाय. आराम खोरा, झिरले ना तुझी, गेले ना भाड्याची बैल गांडीला पाय लावून. हा पाटील पाटील, सोडतो मी त्याला, आपण माझ्या पैशाचं काय? किती पैसे? पैसे 2 लाख आणि 50,000 व्याजाचे अशा 2.5 लाख आहे. 2.5 लाख संध्याकाळी घरी येऊन घेऊन जायचे. सोड त्याला. हो सोडतो ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा पाटील कसा घाबरलाय, बघा कसा पळायला लागलाय. शिंदिया चोर मामा, त्याला गोळ्याच घालीत होतो. हा मायचा पाटील साहेब, उपकार झाले. शंकर उपकार झाले. शंकर राहू दे, शंकर रडू नको, शंकर रडू नको. जीव असेल. अरे 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 उठ 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 जा घरी, जा घरी, जा 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 शांत जा. पाटील ही सावकारे लय माजल्यावणी करायला लागले, त्याचा काहीतरी बंदोबस्त करून टाका तुम्ही. मामा त्याला गोळ्याच घालतोय, त्याने जर नखरा केला ना आगाव, त्याला मी आहे आणि ती आहे, त्याच्या मायला त्याच्या मिशादा कोयला नाहीत, पिळायला असतेच. दाखवतोस त्याला आराम. उरक पटकीन गप्पी रे मोतू दी. अरे बघ ना, त्याशी तुला शिवाय दिलेली ती पोरगी आली बघ आता. काय बोलतो? हो बघ ना हो. खरं म्हणतोस? हा बघ ना हो. कुठं काय एकटीच आहे बघ. मला एकटी दिसायली बघ. एकटीच आहे ना. हिला बघतो आता. अरे नको ना ऐकायचा ना वगैरे. थांब रे गप्प तू. हिला बोलतो नको आता. नको काय बोलू. नाही ना गप्प तू थांब. ए भावाने थांब. त्या दिवशी काय वळलं होत तुला? सगळ्या गावातल्या पोराबरोबर उसात जातीस, आमच्या बरोबर विचल की जरा. झिपऱ्या दातच पाडेल तुझे. कुणाचे दात पडते? ठोके दस बुका करील. ठोक देतो.
कुत्र्यांना पुरीला पुरीला मारता का रे कुत्र्यानं पोरीला मारता काय ए जिप्रे या की वापस अयो ते लागलं गे मला बी नाही लागले बघ चकुल इकडे कुठे गेलते तू बाबल दबदल गेलते गावात चाललीस ना होय मी दळण घेऊन चाललोय चल माया संग तुला सोडतो घरी चल अयो एक तर फिरे जाऊ नको ना बस टुक 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 मग दू करून हो आपल्या आर पण गोट्या तिचं गं हिच आहे बाबा आर पण कुलूप दिसा निघतेला काय होय केला का कुठंतरी बाहेर गेले वाटत रे आर पण कुठे गेल्यात मला माहिती काळजीच्या घराला तर एवढं मोठं कुलूप आहे बघ कुलूप आहे एक काम कर तिथं आपली ओळख नाही काय नाही उद्या सकाळच्या येऊ आपण थांबकी नका संध्याकाळ अरे इथं बघितलं बघितलं देखील अरे पण इथं कुणी बघितलं तर मारते ना तू चल बरं थांबते ए सूर्जा थाम थाम काय छकुली अयो थँक्यू अयो वासलं कसलं थँक्यू माझं काय दडदड करायला लागलं ना जाग अप घरी ₹50 झालं बघ काम आंबे गे आंबे रसाचे गोड गोड आंबे आंबे गे आंबे रसाचे गोड गोड आंबे आंबे गे आंबे गोड गोड आंबे गोड आहेत का कशी दिली ₹50 डझन सगळे एकच आहेत की मिक्स आहेत काही प्युअर आहेत गावरान देखी मग दोन डझन अगेन तुमच्या हातानं आली रे माझी जान माझ्या दिलाची राणी बट भारी दिसती रा नंबर एक मला बर का नाव वस्तू आहे जागा नाही कुठं फुकटी माकड फुकशी नाचायला लागले बघ ना ते आंबेन बिबेन काय नाटक केले त्यांनी बरोबर अशी सेटिंग लावले काय ह्यांनी हो बर आपण ना ह्याच्यापेक्षा भारी सेटिंग लावायची बिले भारी हवा थांब हा मी पैसे घेऊन
पैसे नाही काय कौशिक झोपली ना बराच वेळ झाला पोरग नाही काय आठवत नाही सुमे हे चल बरं अहो कुठं अगं कुठं गे अहो काम काय ते अगं शेतात जाऊन येऊ चल अहो काय काम आहे ते पुढं थांब कुठं कशात घरी ती पोरगी आणि मग काय आपलं उगच सवडच नाही की येऊ शकते काय लय लाच सोडली पार ज्याला नाही तर मनाची गरज लाच धरा जाऊ पार लाच सोडली पार शांत बस अगं लग्न झाल्यापासून आपण आहेत काही एकत्र लवकर थांबा पहिलेच मला सांगितले त्याने की काहीतरी प्रॉब्लेम दोन महिने जवळ नाही मी म्हणत होते मी तुम्हाला आता हा ना आत्ताने पाहिलं नका हो बोलतील त्या बोलतील पहिलेच ते त्यांनी सांगून ठेवलं होतं की नका करू असं काही अरे मी म्हणतो कुठे तोडलेली आत्या आम्ही फक्त बसलो होतो दुसरं काहीच नाही केलं काय नाही केलं नाही खरंच काय नाही केलं नाही नाही नको खरंच आम्ही बसलो होतो जा लक्ष दे नाही नका बूट खरं हा चल नको 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 आता बूट खर बूट उठा नाही काहीच नाही काय म्हणलं उठा तर काय म्हणले काय म्हणले आली रे काजल फाटले लप 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 काय भारी दिसायला लागली राव मामाच्या गावकडे आल्यापासून तिला मामाच गाव मानलंय बघ 100% पहिले तिला 100 सुद्धा पुसता येत नव्हता खरे खोटे खरे आता आपण नदीवर जाऊ हा ती चालली नदीवर हा तू तिला मार प्रपोज आता हा चल 100% चल हो गोटे काजल आली आज काय ती मिटून टाक डायरेक्ट प्रपोज मार होय तर हो नाहीतर नाही अक्रोश आज करूनच टाकू बरं फिक्स फैसला जी होईन ती होईन बघायन पुढची पुढं ती पटलं बघ मला तुझं
आज तू काजीला प्रपोज करून टाक. येडाय काय बनत्या तुझा भाऊ त्या काजीला प्रपोज करणार म्हणजे करणारच आणि तिला कोण मिळत. काय रे तू भीत तिला का नाही बोलला. अरे आज लय मनात दगदग होतो राव पण उद्या तुझा भाऊ तिला बोलणार म्हणजे बोलणारच. काय करणार का तुझ चल. सूर्य अरे ती पाणी चालू आवराच्या खाली अरे काय म्हणतो पाणी गेलं खाली पण ती दार म्हण लवकर. अरे बरं झालं रे साहेब डोळा लागला तिच्या यायला. छोकुली जाव काय फाशी बिशी घ्यायला लागली काय पोरगी. ए छोकुली ए छोकुली काय करायला लागली सोड मला मरू दे. काय झालं इकडे बघ बरं काय झालं मला सांग. काय माझं लग्न मोडलं. इडे काय रे तू लग्न मोडलं कोणी मरत असत्यात. आता माझ्यासोबत कोण नाही लग्न करणार. काय झालं मला सांग बरं का तसं म्हणायला लागली. सगळ्या गावाला माहिती मी कशी वागते ती. बरं आहे तसं करू नको येड्या म्हणे. सरक मला मारू दे. अग तू जर ऐकत जा माणसाच सरक सरक बर मला मारू दे. कुणी ना कुणी लग्न करीतच असते गपची बस. तू करतो का मग येड बीड लागलं का तुला. सरक बर मला मारू दे. अग माझं लग्न झालंय केलं असं तुझ्या संग लग्न. काय होत मग मला मारण्यापेक्षा तुझ्यासोबत जगायला आवडल. काय सरक बर मला मारू दे. अग जरा ऐकत जा ग ऐकत जा जरा सरक सोड ऐकत जा जरा ऐकत जा. अगं हो चुकले इकडे बघ अगदी जीव नाही पर्याय नसते ग ऐकत जरा माणसाचं. हा बघ सूर्या तू आता वाचवशील मला पण नंतर नाही वाचवायला येणार. मी कधी ना कधी जीव देणारच. तुला मरायचंय का. मर मग मर 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 ना मर. हो चुकले इकडे बघ इकडे बघ तू या संग लग्न करतो मी. जा आता घरी जा. सूर्या तू जर बदललास ना तुझ्या दारात येऊन मी जीव देईल. नाही बदल जा जा बरं. तू खरंच लग्न करणार आहे ना. अगं बाई खरंच करतो काय का. आय लव्ह यू. बरं डोक्याला तापत जा लागणे आता.